आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे शरीर बुद्धी आणि आत्म्याला परस्परांशी जोडणारा योग आता जगाला एकसंध करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते योग पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते निरोगी तसंच रोग प्रतिबंधात्मक जीवनशैलीच सा महत्व सांगताना पंतप्रधानांनी भारतीय आहार पद्धती स्वीकारण्यावर अधिक भर दिला केंद्र सरकारतर्फे आज बँकिंग क्षेत्रासाठी अनेक उपाययोजना सुरू करण्यात आल्या बँकिंग क्षेत्राचा पाया मजबूत करण्यासाठी तसंच पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं या उपाययोजना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कार्यप्रणाली अधिक बळकट करतील असं त्या म्हणाल्या निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं विविध सुधारणा हाती घेतल्या आहेत या सुधारणांच्या माध्यमातून निर्भय मुक्त आणि पारदर्शक निवडणुका पार पाडणं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे असं प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त जस सहाय्या यांनी पुणे इथं केलं जिजाऊ शोध संस्था या नागपूर महानगरपालिकेतर्फे शहराच्या मध्यवर्ती भागात बांधल्या जाणाऱ्या औद्योजिका भवन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आज शंकरनगर इथल्या जिजामाता सभागृहाजवळ आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या भवनाला दहा कोटी रुपये देण्याचं आज घोषित केलं राज्य रेशीम संचालनालयाच्या वतीनं जालन्याच्या जुना मोंढा परिसराच्या मैदानावर उद्यापासून दोन दिवसीय महारेशीम महोत्सव दोन हजार एकोणीस आणि शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला आहे राज्याचे वस्त्रोद्योग पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे शिवसेनेचे नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी सहा सहाही जागांवरती विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारी असल्याचं प्रतिपादन नागपूर इथं केलं मात्र युतीच्या जागांबाबत अंतिम निर्णय शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील असं त्यांनी सांगितलं भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्याला आजपासून किंग्स्टन इथं सुरुवात होत आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता हा सामना सुरू होईल दोन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार